समाजाला संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेविषयी दिलेली शिकवण पुढे चालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला आहे या मोहिमेतून समाजात जनजागृती करण्यासाठी पुण्यातील भाजपा कार्यकर्ते गिरीश खत्री यांच्या पुढाकाराने नमो स्वच्छतेचा करंडक ही मोहीम राबवण्यात आली शहरातील नव्वद गृहनिर्माण सोसायटीमधील बाराशे घरामध्ये पंचवीस हजार लोकांपर्यंत पंचेचाळीस दिवस स्वच्छतेविषयी या मोहिमेतून जनजागृती करण्यात आली या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे इतर धार्मिक उत्सवाप्रमाणे स्वच्छता हाही एक उत्सव व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी स्वच्छता चळवळीत सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थांना आणि दिव्यांगांना मंत्री चंद्रकांत पाटील संगीतकार डॉ सलील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले पंचेचाळीस दिवस या कार्यक्रमाचं परीक्षण झालं एकूण या आपल्या भागातील कर्वेनगर भागातील नव्वद सोसायटींनी याच्यामध्ये सं भाग घेतला एकशे सदुसष्ट सोसायट्यांना आम्ही संपर्क केला होता आणि या परीक्षणाच्या निमित्तानं नव्वद कॉर्नर सभा झाल्या साधारणपणे बारा हजार कुटुंबांपर्यंत संपर्क झाला आणि प्रत्येक कुटुंबात दोन व्यक्ती म्हटलं तरी पंचवीस हजार कुटुंब व त्या सोसायटीचे स्वच्छता कर्मचारी यांच्याशी बोलण्याचा यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा आणि यांच्या स्वच्छतेबद्दलच्या विचार कॉन्सेप्ट समजून घेण्याचा खूप चांगला अनुभव आला लोकांनी नागरिकांनी ही स्पर्धा उचलून धरलेली आहे आणि स्वच्छतेचा उत्सव व्हावा स्वच्छता ही वारंवार करण्याची गोष्ट आहे त्याच्यासाठी संपूर्ण नागरिक यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत पुढील काळात नागरिकांची अशीच साथ राहील आणि दुर्गंधीरूपी रूपी राक्षसाला आपण कायमचा परास्त करून त्याचा नायनाट करून आपण आरोग्य आणि सुयोग्य स्वच्छता ही या देशामध्ये नक्की स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण आखलेला हा उपक्रम हा पुढे नागरिकांच्या साथीनं आणि मानवारांच्या आशीर्वादानं असाच पुढं चालत राहील